नमस्कार, मी श्रद्धा टपाल. इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक ओमसाई गोल्ड आणि ओमसाई ज्वेलर्स इटवा. माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज टिटवाळा परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वात प्रथम माजी आमदार नरेंद्र पवार यांनी टिटवाळा येथील श्री महागणपती मंदिरात जाऊन गणरायांचे दर्शन घेतले. त्यानंतर गोवेली रोड वरील राजाभाऊ पाटकर यांनी नव्याने उघडलेल्या कोविड क्वारंटाईन सेंटरला भेट दिली. त्यानंतर मस्कळ येथील जीवन संवर्धन केंद्रामधील बाळ गोपाळांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यानंतर पारस बालभवन येथील अनाथ मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच बाल अंकुर केंद्र येथे वृक्षारोपण व अनाथ मुलांबरोबर भोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार श्री नरेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जीवन संवर्धन केंद्र मस्कळ व पारस बालभवन मस्कळ टिटवाळा यांना प्रत्येकी 5,000 रुपये धनादेश श्री हेमंत बबन गायकवाड व संदीप बबन गायकवाड यांच्याकडून भेट स्वरूपात देण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी राजाभाऊ पाटकर, मोहने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, आरएसपी टीम, संतोष शिंगोळे, अविनाश ओंबाळे, विनायक भगत, घोडसई गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ मगरताई, अनिल दळवी, जिल्हाध्यक्ष भटके, विमुक्त सांगळे सर, ओम भाषे साहेब, राजू मगर, संदीप गायकवाड, हेमंत गायकवाड, नाकरानी, संदीप तरे, शशिकांत पाटील, रमेश कोणकर, प्रमोद घरत, राजेश यादव, अशोक गोंधळे, वासुदेव गोंधळे, उमेश गायकवाड, गुंजाळ परिवार, भोसले मॅडम, गिरीश गोंधळे, अमोल केदार, किरण रोठे, योगेश जोशी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. टिटवाळा न्यूज साठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल.